श्री स्वामी समर्थ मी प्रांजली, आपण जर आयुष्यामध्ये कुलदेवीची सेवा केली नाही तर तुम्ही कितीही उपाय करा, कितीही सेवा करा, त्याचा जे रिझल्ट आहे, त्याचं जे आपण म्हणतो कोणत्याही उपायाची प्रचिती असेल, कोणत्याही सेवेचा अनुभव असेल, या गोष्टी आपल्याला बघायला मिळत नाहीत. आयुष्यामध्ये खूप स्ट्रगल असतो, कष्ट करतोय, मेहनत करतोय, पण भाग्याची साथ मिळत नाहीये, नशिबाची साथ मिळत नाहीये, तर कुठेतरी आपल्याकडून आपल्या कुलदेवीची सेवा होत नाहीये. आणि कुलदेवीची सेवा होण्यासाठी कुलदेवी आपल्याला माहीत असणं हे अतिशय गरजेचं आहे. आपल्या चॅनलवर ऑलरेडी 2 ते 3 व्हिडिओ आहेत बघा, कुलदेवी कशी ओळखावी. तर एका ताईंची मला वाटतं 15-20 दिवसांखालीच कमेंट आलेली आहे की हा उपाय करताना मला खरंच वाटलं नव्हतं की मला माझी कुलदेवी समजेल, पण हा उपाय केला आणि मला माझी कुलदेवी कोणती आहे हे समजलं आहे. तर बघा, त्यामुळे कोणता उपाय काम करत नाही हे असं नाही, तसं नाही, असं नाही, प्रत्येक उपाय हा काम करतो, पण तेवढी मनामध्ये श्रद्धा हवी, तेवढी म्हणजे आपण म्हणतो ना अंतकरणापासून आपण आपल्या कुळदेवीला हाक मारायला हवी की मला माझी कुळदेवी समजावी, तेवढी ओढ आपल्याला हवी. आणि त्या ओढीनेच आपल्याला हे जे उपाय आहेत कुळदेवी समजण्याचे ते करायचे असतात. तर बघा, सर्वात साधं आणि सोपं आपण काय करू शकतो, तुमच्या गावामध्ये, तुमच्या शहरामध्ये किंवा आजूबाजूला कुठे जिथे कुठे दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल तिथे प्रश्न उत्तराचा कार्यक्रम केला जातो. तर तिथे तुम्ही त्या प्रश्न उत्तरामध्ये त्या मावशींना विचारू शकता की आमची कुळदेवी कोणती आहे, तर ते तुम्हाला तुमच्या आडनावावरून तुमची कुळदेवी सांगतील. सर्वात साधा आणि सोपा हा मार्ग झाला, जेणेकरून आपण आपली कुळदेवी माहीत करून घेऊ शकतो. आता दुसरा मार्ग म्हणजे काय की तुमचं जे आडनाव आहे, तर तुमचं कोणतं तरी मूळ गाव असेल, काही असेल, तर तुमच्या मूळ गावी किंवा तुम्हाला माहीत असेल की माझी ही ही भावकी आहे, ते चुलं, ते हे, ते असं, तर त्यांना जे वडीलधारे मंडळी आहेत किंवा जे तुमचे दुसरे दूर राहतात, जे तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये नसतील किंवा काही असतील, तर त्यांना त्यांच्यासोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करून विचारू शकता की आपली कुळदेवी कोणती आहे. आणि त्यांनी सांगितल्यानंतर त्या कुळदेवीच्या त्यांना तुम्ही प्रथा सुद्धा विचारू शकता की आपल्या मूळ कुळामध्ये काय काय प्रथा आहेत, काय काय नियम आहेत, कशी कशी सेवा केली जाते. आणि त्या पद्धतीने तुम्ही कुळदेवी समजल्यानंतर त्या कुळदेवीचा टाक असेल, फोटो असेल किंवा मूर्ती असेल ती घरामध्ये आणू शकता, त्यांची देवघरामध्ये स्थापना करू शकता. त्या कुळदेवीचा जो कोणता वार असेल त्या वारी तुम्ही उपवास धरू शकता. आणि कुळदेवीची ज्या पद्धतीने तुमच्या कुळामध्ये सेवा केली जाते त्यांनी सांगितलं असेल त्या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता. ही झाली दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट आणि साधा सोपा उपाय, जेणेकरून आपण आपली कुळदेवी माहीत करून घेऊ शकतो. आता तुम्हाला तुमची भावकी सुद्धा तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाहीये आणि तुमच्या घराच्या आजूबाजूला स्वामींचं केंद्र सुद्धा नाहीये, मग अशा वेळेला आपण आपली कुळदेवी कशी माहीत करून घ्यायची? तर यासाठी अत्यंत साधी आणि सोपी फक्त 5 मंगळवारची सेवा आहे. 5 मंगळवारमध्ये आपली कुलदेवी जी आहे ती आपल्या स्वप्नामध्ये येऊन आपल्याला साक्षात्कार देईल, आपल्याला दर्शन होईल, किंवा तुमचे म्हणजे खूप दिवसांपासून तुमचं एखाद्या व्यक्तीसोबत कॉन्टॅक्ट झालेलं नाहीये, काही नाहीये, म्हणजे तुम्हाला आठवत पण नाही त्या व्यक्तीसोबत मी कधी बोलली होती, आणि अचानक त्या व्यक्तीचा फोन आला की मी तुळजापूरहून बोलतोय किंवा मी माहूरहून बोलतोय, तर आपण समजून जायचं की ती आपली कुलदेवी आहे. म्हणजे काही ना काहीतरी तुम्हाला या 5 मंगळवारमध्ये संकेत मिळेल, किंवा तुम्हाला स्वप्नामध्ये त्या देवीचा चेहरा दिसेल, तिथल्या पायऱ्या दिसतील किंवा मुकुट दिसेल, म्हणजे काहीतरी असं, किंवा एखादी सुंदर सजलेली स्त्री दिसेल, म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी, या पद्धतीने आपण ओळखायचे आहे. जे संकेत येतात त्यावरून आपण ओळखायचं आहे की आपली कुलदेवी कोणती आहे. किंवा अचानक कोणीतरी येईल, तुमचे मित्र असतील कोणीतरी, चला ना आपण तुळजापूरला जाऊया, आणि अचानक तुमचं जाणं घडेल, किंवा असं काहीतरी कोणत्या ह्याचं सारखं नाव तुमच्या समोर येईल, तर तुम्ही समजून जायचं ती आपली कुळदेवी आहे. आणि जेव्हा तुम्हाला कळालं की ती आपली कुळदेवी आहे, तर त्यावेळेला त्या कुळदेवीला अगदी मनोमन तुम्ही जिथे कुठे आहात, आपण घरामध्ये बसलोय तिथे नमस्कार करायचा आणि त्या कुळदेवीला सांगायचं की त्या कुळदेवीचा मंत्र जो काही असेल तो बोलायचा. आता तो कुळदेवीचा तुम्हाला मंत्र नाही, तर आई भगवती किंवा आई तुळजाभवानी, महालक्ष्मी माता, जे काही आहे
कुठली त्या गावची आहे ते तुम्ही बोलायचं. आणि आजपर्यंत मला माझी कुलदेवी माहीत नव्हती म्हणून माझ्याकडून काही तुमची सेवा होऊ शकली नाही, त्याबद्दल मला क्षमा करा. पण आता मला माझी कुलदेवी समजली आहे आणि आजपासून मी अगदी मनोभावे ज्या काही आपल्या सेवा आहेत ते सगळं कुळाचार कुळधर्म मी अगदी म्हणजे श्रद्धेने आणि विश्वासाने करेल. आई भगवती किंवा त्या देवीचं नाव माझ्यावर माझ्या कुटुंबावर तुझी कृपा होऊ दे. आणि तुमच्या मुलांचा म्हणजे व्यवसाय चालत नसेल, नोकरी मिळत नसेल, संतान प्राप्ती होत नसेल, लग्न होत नसेल, तर हे कार्य होऊ दे आई भगवती, मी अशी अशी सेवा करेल. तुम्ही आपल्या कुळदेवीला साकडं घालू शकता आणि तुझ्या मूळ पीठावर येऊन तुझा मान सन्मान करेल हेही तुम्ही बोलू शकता. आणि कुळदेवी समजल्यानंतर सह कुटुंब सह परिवार जाऊन आपण त्या मूळ पीठावर जाऊन कुळदेवीचा मान सन्मान करायचा असतो. कुळदेवीचा मूळ पीठावर जाऊन मान सन्मान कसा करायचा, काय करायचा, याच्याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही नक्कीच बघू शकता, त्याचा तुम्हाला फायदा होईल. आता जी सेवा आपल्याला 5 मंगळवार करायची आहे ती आपण ज्या मंगळवारी आपण या सेवेला सुरुवात करणार आहोत तर आपण हातावर म्हणजे पाणी घेऊन संकल्प करायचा आहे. संकल्प कसा करायचा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता. आणि संकल्प करायचा काय आहे की मला माझी कुळदेवी माहीत व्हावी यासाठीच, म्हणजे जी कोणती माझी कुळदेवी असेल तिला मी विनंती करते, प्रार्थना करते की मला माझी कुळदेवी माहीत व्हावी यासाठी संकल्पयुक्त 5 मंगळवार मी ही सेवा करत आहे असं तुम्ही करू शकता. आता ही जी सेवा आहे ती आपल्या घरातील कुलस्त्रीने करायची आहे, कुळदेवी माहीत करून घेण्याची. आपण आता मंगळवारी सकाळी संकल्प केला त्यानंतर आपल्याला 2 विड्याची पानं घ्यायची आहेत. विड्याची पानं म्हणजे नागवेलीची पानं, 2 नागवेलीची पानं घ्यायची. त्याचं देठ जे आहे ते देवांकडे येईल असं देवघराच्या समोर मध्यभागी ते ठेवायचं. त्याच्यावर थोडेसे तांदूळ ठेवायचे, त्या विड्याच्या 2 पानांवर थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्याच्यावर 1 सुपारी ठेवायची. त्या सुपारीला हळद, कुंकू, अक्षदास सगळं अर्पण करायचं, फुल अर्पण करायचं किंवा वेणी असेल, गजरा असेल हे तुम्ही अर्पण करू शकता, त्याला नैवेद्य दाखवू शकता, काही जे काही गोडाचा नैवेद्य असेल तो. आणि तुम्हाला जर मिळालं तर तांबूल म्हणजे पानाचा विडा सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. आणि त्या सुपारीला आपली कुलदेवी समजून तुम्ही विनंती करू शकता की आई भगवती तुमचं नाव बोलायचं, तुमचं गोत्र बोलायचं आणि असं असं मी माझी कुलदेवी मला माहीत होऊ दे. जे काही तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमच्या मनातून जे येईल ते तुम्ही सगळं बोलायचं आणि आई भगवती जी कोणती माझी कुलदेवी असेल तिचे मला काही ना काहीतरी संकेत मिळू देत किंवा स्वप्नामध्ये तरी मला दर्शन दे आणि मला माझी कुळदेवी मिळू दे. मला माझ्या कुळदेवीची सेवा करायची आहे. अगदी म्हणजे अंतकरणातून तुम्ही जे काही आहे ते बोला. नमस्कार करायचा आणि मंगळवारच्या दिवशी उपवास करायचा आहे. उपवास कसा करायचा, दिवसभर फक्त फळं खायचे आणि संध्याकाळी तुम्ही उपवास सोडू शकता म्हणजे जेवण करू शकता. एक वेळा जेवण करून साबुदाणा भगर काहीच खायचं नाही. आणि दुसरी पद्धत तुम्ही फक्त फळावरचा मंगळवार करू शकता म्हणजे दिवसभर फक्त फळं खायचे आणि बुधवारी म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून झाल्यानंतर आपल्याला जेवण करायचं आहे, दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा. या दोन्हीपैकी तुम्हाला जे झेपेल किंवा जी पद्धत करावी वाटेल त्या पद्धतीने 5 सोमवार उपवास करायचा आहे. आता मंगळवारी ही सुपारी आपण देवघरासमोर ठेवली, रात्री झोपताना ही सुपारी उचलायची, आपल्या उजव्या हातामध्ये पकडायची, मनोकामना बोलायची, कुळदेवीला विनंती करायची की मला माझी कुळदेवी समजू दे. जे तुम्ही सकाळी केलं होतं, कुळदेवीला साकडं घातलं होतं तेच बोलायचं. आणि रात्री झोपताना आपल्या उशीखाली ठेवायचं, उशीखाली ही सुपारी ठेवायची आणि त्या उशीवर डोकं ठेवून मला माझी कुळदेवी समजणार आहे परत कुलदेवीला प्रार्थना करून झोपी जायचं. आपण हे मंगळवारी करायचं. परत बुधवारी सकाळी उठल्यानंतर ती जी सुपारी आहे ती देवघरामध्ये ठेवायची कुठेतरी बाजूला. ते पान वगैरे जे आहे ते आपण निर्माल्यामध्ये टाकू शकतो. त्यानंतर परत पुढच्या मंगळवारी सेम विड्याचे पानं घ्यायचे, त्याच्यावर तांदूळ ठेवायचे, सुपारी ठेवायची, सेम प्रोसेस. संकल्प फक्त पहिल्याच मंगळवारी करायचा, त्याच्यानंतर दुसऱ्या मंगळवारी हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करून नैवेद्य, परत ते विडा, फुल जे काही अर्पण, परत प्रार्थना, परत रात्री झोपताना सुपारी डोक्याखाली, परत दुसऱ्या दिवशी ती सुपारी देवघरात ठेवायची. आणि रोज 5 मंगळवारपर्यंत रोज त्या सुपारीला आपण हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप हे सगळं दाखवायचं आहे, फुल. आणि रोज आपल्याला कुळदेवीला विनंती करायची आहे. पण ती सुपारी जी आहे ती मंगळवारी रात्री झोपताना आपल्याला उशिकाली ठेवायची आहे आणि बुधवारी परत ती देवघरामध्ये ठेवायची आहे. या पद्धतीने 5 मंगळवारचा हा उपाय करायचा. 5 मंगळवारमध्ये आपल्याला आपली कुलदेवी 100% समजेल, कळेल. फक्त त्या संकेत जे आहेत त्याच्याकडे लक्ष देऊन आपण ते ओळखायचा प्रयत्न करा.